कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राहता तालुक्यातही लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे शासनाने या संकट काळात उज्ज्वला गॅस लाभार्थींना एप्रिल मे जून या कालावधीत गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत उज्ज्वला गॅस सिलेंडर देण्याचे घोषित केले असून श्री साई गॅस एजन्सी शिर्डी यांच्यामार्फत एप्रिलमध्ये एकूण 2047 महिला ग्राहक लाभार्थ्यांनी या मोफत उज्ज्वला गॅसचा लाभ घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात गावागावात घरोघरी जाऊन उज्ज्वला गॅस सिलेंडर गॅस एजन्सी कर्मचारी देत आहेत. अडचणीच्या काळात स्वयंपाकासाठी महिला इंधनाची मोठी गरज असल्याने ते या संकट काळात घरपोच मिळत असल्याने महिला लाभार्थींकडून समाधान व्यक्त होत आहे. गॅस एजन्सी कर्मचारी सुद्धा डॉक्टर, नर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांच्याप्रमाणेच असून तेही आपला जीव धोक्यात घालून घरपोच उज्ज्वला गॅस सिलेंडर पोस्ट करत आहेत. त्यांचे शिर्डी परिसरातून अभिनंदन होत आहेत. राहता तालुक्यात एकूण 5 गॅस एजन्सी धारक आहेत. राहता, बाबळेश्वर, दाड, पुंतंबा या गॅस एजन्सी बरोबरच शिर्डी व परिसरासाठी श्री साई गणेश गॅस एजन्सी असून या श्री साई गॅस एजन्सीकडे एकूण 3,257 उज्ज्वला गॅसचे लाभार्थी ग्राहक आहेत. त्यापैकी एप्रिल महिन्यात 2047 महिला लाभार्थींनी उज्ज्वला गॅस सिलेंडर घेऊन या योजनेचा लाभ घेतला. या सर्व लाभार्थींचे पैसे त्यांच्या खात्यावर बँकेत जमा झाले आहे, त्यामुळे राहिलेल्या लाभार्थी महिलांनी बँकेत जाऊन पैसे काढून गॅस सिलेंडर घ्यावेत किंवा ऑनलाईन पैसे भरावेत. ज्यांनी एप्रिलमध्ये उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेतला अशा महिला लाभार्थ्यांना मे महिन्यात उज्ज्वला गॅस सिलेंडरची रक्कम त्यांच्या नावे बँकेत जमा होणार आहे. लाभार्थींना एप्रिल मे जून असे 3 महिन्यासाठी उज्ज्वला गॅस मोफत मिळणार आहे. उज्ज्वला गॅस महिला लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सी कोणतेही वाहतूक खर्च, हाताळणी खर्च आकारत नाही. बँकेत आलेल्या आपल्या उज्ज्वला गॅस सिलेंडरचे पैसे काढून किंवा ऑनलाईन भरून उज्ज्वला गॅस सिलेंडर या काळात खरेदी करून इंधनाची आपली या काळातील अडचण दूर करत आहेत. त्यासाठी श्री साई गॅस एजन्सीचे संचालक बबनराव भुसारी, मॅनेजर गव्हाणे व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या काळात प्रत्येकजण घरात आहे, सर्व कुटुंबांना गॅस सिलेंडर महत्वाचे आहे. अशा संकट काळात सुद्धा गॅस एजन्सी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून लॉकडाऊनचे नियम पाळत घरोघरी उज्ज्वला सिलेंडर पोहोच करत आहेत. जसे डॉक्टर्स, नर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, शासकीय अधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत, त्याचप्रमाणे गॅस एजन्सी काम करत आहेत. मे जूनमध्येही उज्ज्वला गॅस महिला लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री साई गॅस एजन्सी मार्फत करण्यात आले आहे. गरीब कल्याण योजना या योजनेअंतर्गत उज्ज्वला योजनेतील लाभार्थी महिलेसाठी माहे एप्रिल मे जून या 3 महिन्यासाठी मोफत गॅस सिलेंडर वितरित केले जाणार आहे. या योजनेत मिळणारा आर्थिक लाभ हा गॅस ग्राहकांच्या खात्यावर प्रत्यक्षपणे वर्ग होणार आहे. मिळालेली आर्थिक रक्कम एजन्सीमध्ये ऑनलाईन अथवा रोख स्वरूपात एजन्सीकडे भरून आपण आपले सिलेंडर मिळवू शकता. एजन्सीद्वारे मे महिन्यात एकूण 3,257 उज्ज्वला गॅस ग्राहकांपैकी 3,074 गॅस ग्राहकांना हा आर्थिक लाभ मिळाला आहे. ग्राहकांच्या खात्यात प्रत्यक्षपणे रक्कम वर्ग झालेली आहे. या 3,074 ग्राहकांपैकी 2,047 ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन सिलेंडर भरून या योजनेत सहभागी झाले आहेत. उर्वरित सर्व ग्राहकांना मी विनंती करतो, जास्तीत जास्त ग्राहकांनी आपले सिलेंडर भरून घ्यावे. मिळणारा आर्थिक लाभ जे ग्राहक वंचित असतील त्यांना विनंती करतो, आपण त्वरित एजन्सीमध्ये संपर्क करावा. या सिलेंडर वितरण करताना, या योजनेतील सिलेंडर वितरण करताना कोणत्याही प्रकारचा हाताळणी व वाहतूक चार्ज एजन्सीद्वारे आकारला जात नाही. एजन्सीचे संचालक श्री भुवनराव भुसारी पाटील, श्री धीरज सेठ भुसारी, मॅनेजर श्री गव्हाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कर्मचारी, डिलिव्हरी मन या योजने संदर्भात सतर्क आहोत. जास्तीत जास्त उज्ज्वला गॅस ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन सिलेंडर भरावे यासाठी सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. मी विनंती करतो आमच्या सर्व उज्ज्वला गॅस ग्राहकांना, आपणास या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही त्रुटी अगर अडचण असल्यास त्वरित आपण एजन्सीमध्ये संपर्क करावा. धन्यवाद. जनमतसाठी जितेश लोकचंदानी, शिर्डी.